गोपीनाथ मुंडे यांच्या 5व्या पुण्यतिथी निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस बीडच्या परळी येथे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या आशीर्वादाने गोदावरी खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात पाइपलाइन द्वारे आणू असं त्यावेळी ते म्हणाल्यात. तसेच मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणं हाच आमचा अजेंडा असणार आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पाहुयात ते काय म्हणतायत. मध्ये पाइपलाइन द्वारे आणू असे यावेळी ते म्हणाले. तसेच मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करणं हाच आमचा अजेंडा असणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. गोदावरीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो दुष्काळ आहे तो दुष्काळ दूर झाला पाहिजे. आज सुजय या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने बाळासाहेब विखे पाटलांनी देखील त्याकरता मोठं कार्य केलं होतं आणि त्या ठिकाणी या आमच्या नेत्यांची इच्छा होती की या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्यांचं जे पाणी त्या ठिकाणी समुद्रात वाहून जात नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून ते या ठिकाणी आणलं गेलं पाहिजे. आणि मुंडे साहेबांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो याचा प्लॅन आम्ही तयार केलाय आणि आता मोदीजींच्या आशीर्वादानं तो प्लॅन देखील आम्ही पूर्ण करू आणि हे पाणी या मराठवाड्यामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये आणू. जो आमचा उत्तर महाराष्ट्राचा नाशिक नगरचा भाग आहे आणि संपूर्ण मराठवाडा आहे या मराठवाड्याला दुष्काळातून मुक्त करण्याचं काम आता आमचा अजेंडा हाच अजेंडा असणार आहे आणि हे आम्ही निश्चितपणे करून दाखवणार आहे.